ब्रेक नंतर आपलं स्वागत। तर आपण पाहतोय रतन टाटा यांची प्राणज्योत मालवलेली आहे आणि यावरच रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे। देशासाठी आणि देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी आहे। रतन टाटा यांच्या जाण्याने फक्त टाटा ग्रुपला नव्हे तर प्रत्येक भारतीयाला मोठा तोटा झालाय। रतन टाटा यांच्या जाण्याने मी एक वैयक्तिक मित्र देखील गमावलाय। त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर मला वेगळीच प्रेरणा आणि ऊर्जा मिळत गेली, त्यामुळे त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या नैतिक मूल्यांवरील माझा आदरही द्विगुणित होत गेला। अत्यंत दूरदृष्टीचे उद्योजक आणि समाजसेवी असलेले रतन टाटा नेहमीच समाजाच्या भल्यासाठी धडपडत होते। रतन टाटा यांच्या जाण्यानं देशानं आपला एक सुहृदयी पुत्र गमावलेला आहे। रतन टाटा यांनी भारताचं नाव साऱ्या जगात नेलं आणि साऱ्या जगातील जे जे सर्वोत्तम ते भारतात आणलं। त्यांनी 1991 टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर समूहाला किमान 70 पटीनं वाढवलं। रिलायन्स उद्योग समूह, नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबियांतर्फे रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत असून टाटा कुटुंबीय आणि टाटा समूह यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। रतनजी, तुमच्या स्मृती नेहमीच माझ्या हृदयात कायम राहतील, असं ट्विट मुकेश अंबानी यांनी केलेले। बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।